इकडे धनगर आणि धनगड एकच असल्याचा जी आर काढण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. मात्र पंढरपुरातील उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय हा धनगरांनी घेतला. उपोषणाला बसलेल्यांनी सरकारला आणखी 8 दिवसांचा वेळ दिलाय. दाखले मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवू अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली, त्यामुळे सरकारची अडचण वाढली आहे. सरकारची भूमिका मांडण्यासाठी विभागीय आयुक्त आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे. दरम्यान धनगड आणि धनगर हे एकच आहे यासंदर्भात जी आर काढण्याचं आश्वासन सरकारने दिल्यावर आदिवासींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी सरकारला इशारा दिला. धनगरांना एसटी प्रवर्गातनं आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असा पवित्रा आदिवासी नेत्यांनी घेतलाय, ज्यात सत्तेतल्या आमदारांचाही समावेश आहे. धनगर समाज आरक्षण मागतात तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच, त्यांनाही रिझर्वेशन द्यावं आमचं काही दुमत नाही. पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे असा हट्ट काही कामाचं नाही असं मला वाटतं. शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे, जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमचे आहेत, तर मग आमचे म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे. धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही. त्यांना कुणाला आरक्षण मागायचं त्यांनी स्वतंत्र मागावं. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागून चालणार नाही. जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल. धनगर समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती समाविष्टची नाही. आता या याच्यात मदत म्हणून एक समिती जी सुधाकर शिंदे साहेबांची जी समिती होती, जे बाहेर राज्यात कसं देण्यात आलं त्याचा पण अहवाल लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिले. तत्वतः तयार आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला हे करायचं आहे, कायद्याच्या चौकटीत बसून करायचं आहे आणि त्याच्यामुळे ती समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीने लवकर करावं हे पण सांगण्यात आलं. या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. काल या संदर्भात बैठक झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे. मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.